उपवासाला सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर काही येत असेल तर तो पदार्थ म्हणजे शाबुदाना। नमस्कार, मी सोनाली, सोनालीस किचन या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे मऊ मोकळी अशी उपवासाची साबुदाना खिचडी। संपूर्ण टिप्स सहित सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। त्यासाठी मी एक वाटी शाबू घेतलेला आहे। तुम्ही मोठा बारीक कोणताही शाबू घेऊ शकता, मी मोठा शाबू घेतलेला आहे। आता तो शाबू धुवून घ्यायचा आहे, त्यासाठी मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता भिजत घालण्यासाठी यामध्ये एक वाटी पाणी ओतून असंच हे 1 ते 1.5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। प्लेटने मी झाकून असं भिजत ठेवलेलं आहे। 2 बटाटे मी अशी बारीक एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत। शाबू आपला मस्त एकदम मोकळा फुरफुडीत भिजून निघलेला आहे। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कट करून घ्यायच्या आहेत। अशा मोठ्या मोठ्या भागामध्येच कट करायच्या आहेत। मिरच्या कट करून झालेल्या आहेत। मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। मी अंदाजे एवढे शेंगदाणे घालत आहे। मिक्सर कमी जास्त करत जास्त बारीक पण करून घ्यायचं नाही, थोडं मोठंच ठेवायचं आहे। असं मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे। त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 5 चमचे तूप टाकायचं आहे। जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलाचा वापरही करू शकता। आता तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेते। काही जण यामध्ये जिरी टाकतात, परंतु मी जिरी घातलेलीच नाही। आता मिरची भाजून घेतलेली आहे, त्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेलं पोटॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे। आता बटाटे तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे बटाटे तुपामध्ये व्यवस्थित परततात आणि परिणामी ते शिजलेही जातात। यावरती 2 ते 3 मिनिटांसाठी मी असं झाकण ठेवून घेतलेलं आहे। आता बटाटे यामध्ये वाफवतात तोपर्यंत आपण शाबू जो भिजत घातलेला त्यामध्ये आपण हे बारीक केलेलं कूट घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे शाबू अजिबात तुपामध्ये चिकटणार नाही आणि एकदम मोकळा मोकळा होईल। अधून मधून असं उघडून हे हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे बटाटे आपल्या एका संघावरती करपणार नाही। पुन्हा हे झाकून ठेवायचं आहे। आता हे उघडून बघायचं आहे, एकदम व्यवस्थित मस्त असं वाफवून निघालेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण भिजवलेल्या शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। उपवासाच्या दिवसात खाल्ला जाणारा हा साबुदाणा आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। साबुदाण्यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत, ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि आपलं आरोग्यही खूप चांगलं राहतं। जर तुम्ही अतिशय बारीक असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर साबुदाण्याचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं। साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते, त्याचबरोबर ऊर्जा वाढवण्यासही मदत होते। यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घालते, मिक्स करून घ्यायचं आहे। मी तेलाऐवजी तुपाचा वापर केला आहे। तुपात शाबू केल्यामुळे त्याची चव खूप छान लागते। तुमची हाड कमजोर असतील तर साबुदाणा तुमची हाड मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतो। साबुदाण्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमचं चांगलं प्रमाण असतं। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम लो फ्लेम वरती करून घ्यायचा आहे। अधून मधून असं ओपन करून हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून शाबू एकाच बाजूने चिकटणार नाही, सगळ्या बाजूने व्यवस्थित वाफवला जाईल। झाकून ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये ऊर्जा, कॅलरीज आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त आढळत, त्यामुळे थकवा दूर करण्यास साबुदाणा उपयोगी पडतो। यामधील प्रोटीन तुमच्या शरीराला मजबूत बनवतात, त्यामुळे तुम्ही थकवेशिवाय काम करू शकता। एकदम मऊ मस्त साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। आता प्लेट मध्ये सर्व करून घेऊया। एकदम मस्त अशी आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। साबुदाणा केवळ शरीरासाठी नाही तर आपल्या मेंदूसाठीही फायदेशीर ठरतो। यामध्ये मेंदूशी निगडीत असणारे अनेक त्रासापासून सुटका मिळवण्याचे गुण असतात, तसेच मेंदूचा विकास होण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो। गरमागरम खिचडी आणि दही एन्जॉय करू शकता। तर कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या।
भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा.